लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाइव्ह मराठी प्रस्तुत राजनीती 2019. नमस्कार, मी सरदार कर्ले. लाईव्ह मराठीच्या राजनीती 2019 या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख रवी इंगवले. आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुम्ही शिवसेनेत गेलात अलीकडं, पण यापूर्वी माजी आमदार माधवराव माडिक आणि तुमचे अतिशय चांगले संबंध होते, मग आता ही अशी भूमिका का? सन्माननीय माडिक साहेब हे माझे गुरुवर्य होते, आहेत आणि राहतील. पण नीती आणि अनीती याची ज्यावेळी लढाई होते, जर एका कुटुंबामध्ये चार पक्ष नांदत असतील तर ह्यांच्याच कुटुंबामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार का, हा मूळ प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेतल्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसानं काय करावं, हा मूळ प्रश्न जनतेला, कोल्हापूरच्या जनतेला पडलेला प्रश्न. माडिक साहेबांना माझा विरोध नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये सुरू असलेल्या कोल्हापूर शहरावर किंवा कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या नकाशावर 7-12 माडिकांचंच नाव कोरलं गेलं पाहिजे, ह्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. धनंजय माडिक आणि संजय मंडिक, संजय मंडिकच का? शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारे त्यांचे वडील होते. 2 ते 3 वेळचे खासदार, एकदा का 2 वेळा ते मिनिस्टर होते. सदाशिवराव मंडलिकजी त्यांचे चिरंजीव, ते स्वतः प्राध्यापक आहेत आणि ते नॉट रिचेबल नसून ह्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी 100% सुटेबल आहेत. अतिशय सज्जन माणूस, मन मिळावळू वृत्ती, कुणावरही टीका टिप्पणी करताना जाऊन देरे मानणारं व्यक्तिमत्व आणि 100% विकासाकडं गती नेणारं त्यांचं खानदान, त्यामुळं आम्ही संजय मंडलिकांना चॉईस करतो आणि मुळात ते आमच्या पक्षाचे आहेत. पण संजय मंडलिकांच्याबद्दल काही आक्षेप आहेत, ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, नॉट रिचेबल असतात, असे काही आक्षेप आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? धनंजय माडकांना आत्ताच्या काळापर्यंत किती लोकांनी फोन केले आणि त्यांनी किती लोकांचे फोन स्वीकारले ह्याचा एक रेशो तयार करा. आणि हे सध्या जे विद्यमान खासदार कोल्हापूर शहरामध्ये किती दिवस असतात? 365 दिवसातले 65 दिवस तरी ते जनतेला भेटतात का? 365 दिवसामध्ये 364 दिवस तरी ते जनतेत सामील आहेत का? याचा अभ्यास जनतेनं केला म्हणून ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली आहे. कोल्हापूर लोकसभा म्हणजे उत्तर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार राजेजी क्षीरसागर यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्यपद्धत सुरू आहे. आबालवृद्धांसाठी, महिलांसाठी ओपन जिम करणे, वेगवेगळे राष्ट्रपुरुष जे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे जे लढवय्ये नेते होऊन गेले, राजे होऊन गेले, त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशोभित केलेले पुतळे, गार्डन्स, नाना नानी बगीचा, ओपन जिम्स, रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं, कोणतंही आंदोलन, उपोषण, चळवळ असू दे, जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे आमदार राजे क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर उत्तरमध्ये जितका राजकीय निधी आला त्या राजकीय निधीचा जर अभ्यास केला आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या राजकीय अभ्यासाचा किंवा कार्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून, आमदार क्षीरसागर यांच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या कर्तव्यातून किमान 25,000 मताधिक्य धनंजय माडकांच्यावर पडणार. खासदार माडिकांनी कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न असो किंवा पासपोर्टचं कार्यालय असो, असे अनेक आणि 1,000 कोटी रुपयाचा निधी आणला असं ते म्हणत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरच्या विमानतळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोल्हापूर शहराचं विमानतळ एक असं बोगस विमानतळ निघालं की 15 दिवसाच्या पूर्वी दैनिकात आम्हाला असं वाचनात आलं की इथं पाणी पुरवठा देखील नाही विमानतळावर. ज्या विमानतळावर पाणी पुरवठाचं नाही, पाणीचं नाही, ते विमानतळ कसलं? आणि ज्या विमानासाठी छत्रपती संभाजीराजे, सन्माननीय राजेजी क्षीरसागर, सन्माननीय चंद्रकांत दादा व इतर जनतेचं मत आहे की इथं कोणत्या पासून विमानतळ व्हावं, त्यासाठी लेखी मागणी देखील झालेली आहे.
आणि जर ह्याचं श्रेय जर ते लाटत असतील तर ते चुकीचं आहे. त्यांनी श्रेयवाद आणू नये. आणि जिथं विमानतळ झालेलं नाही, ज्यांचं विमान आकाशात नेहमी भरकटतच राहिले, तर त्याला विमानतळ ही कशा पद्धतीनं म्हणायला लागली? ही जनतेला पडलेला प्रश्न आहे. ही विमानतळ होऊ शकत नाही. हजारो कोटी रुपयेचा, 8,500 कोटी रुपयेचा वगैरे असं, 8,500 कोटी रुपये निधी जर ह्यांनी आणला असेल तर तो कुठला आणला? आणि काय भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासूनचा इतिहास सांगायला लागली तर काय? या हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. 8,500 कोटी जर हिने आणले असतील तर मग कोल्हापूर शहर तुमच्या उलट्यात का? कशाबद्दल उलट्यात जाणार? हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ धनंजयजी महाडिक हे खोटे बोलतात. त्यांनी निधी आणायचं कामच केलं नाही. शिवाजी पुलाचं काम असो, विमानतळाचं काम असो, रंकाळा संवर्धन असो, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र असो, पंचगंगा प्रदूषण असो, ह्या कुठल्याही कामामध्ये त्यांनी कसलाही हस्तक्षेप केलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतक्या पद्धतीचे चांगले चांगले ग्राउंड्स आहेत, त्या ग्राउंड्समध्ये ही व्यक्ती कधी पाय ठेवला नाही, कधी फंड दिला नाही कुठल्याही ग्राउंड्सला. उलट दिशेनं सन्माननीय राजाजी क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरामध्ये किमान 3-4 ठिकाणी 63-63 लाखाचे टर्फ ग्राउंड्स फुटबॉलसाठी उपलब्ध तयार करायला सुरुवात केली. ह्या 6 महिन्यात 4 टर्फ ग्राउंड पूर्ण होणार. ही जमेची बाजू आहे. शिवसेनेची पण, आमदार क्षीरसागरांची पण, आणि संजयदादा मंडलिकांची पण. ह्यामुळं जनतेला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत निष्क्रिय खासदारांना निवडून देण्यापेक्षा एक वेळ संजयदादा मंडलिकांना संधी देऊन बघूया. त्यांच्या वडिलांकडून त्यांना बाळकडून मिळालेलं आणि ते 100% जोपासतील. शाहू फुले आंबेडकरांचे विचार 100% ती संसद भवनात मांडतील. छत्रपती शिवरायांच्यासारखं एक चांगल्या पद्धतीचं ते राज्य करून दाखवतील आणि जनतेला न्याय देतील, याची खात्री आहे संजयदादा मंडलिकांच्याबद्दल. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशी युती आहे, पण भाजपचं काय खरोखरच मदत मिळते की नाही मिळते? भाजपच्या 50% लोकांची मदत अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. 50% लोक शंकेस पात्र असतील, पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. बी जे पी हा पक्ष काय करतो, कोणाला कसलं शासन देतो, ह्याच्यापेक्षा चंद्रकांतदादांच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्याला किती निधी आला, चंद्रकांतदादा आपल्या भाषणशैलीतून काय बोलतात, ह्यावर कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित आहे. आणि चंद्रकांतदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा काय होईल असं वाटतं? त्या विषयावर न बोलता माझं तर पूर्ण लक्ष केंद्रित आपल्या लोकसभेवर. विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी सलग 3 वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळवला आहे, त्यांच्या कामगिरीचं कौतुक झालं आहे, तुम्हाला काय वाटतं? एका खाजगी कंपनीकडून संसदरत्न पुरस्कार घेणं म्हणजे त्याला संसदरत्न म्हणत नाहीत. माझं तर या उलट असं म्हणणं आहे की आम्हाला संसदरत्न नको आहे, आम्हाला कोल्हापूर रत्न पाहिला, आम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. खाजगी कंपनीला पैसे देऊन धनंजय महाडिकांनी जो स्वतःला संसदरत्न पुरस्कार स्वतःहून बहाल केला, त्यापेक्षा आमचे 100% संजयदादा मंडलिक हे कोल्हापूरचे रत्न होते आहेत आणि 100% संसदेत कोल्हापूर रत्न म्हणून घोषित होते. पण आपण आता 5 प्रश्न विचारणार आहोत, रॅपिड आहेत प्रश्न. त्यामध्ये देशात कुणाचं सरकार येईल, शिवसेना म्हणजे भाजप शिवसेनेचं येईल का काँग्रेस राष्ट्रवादी? भाजप शिवसेनेचं येईल. राज्यात महायुतीला किती जागा मिळतील आणि महाआघाडीला किती जागा मिळतील 48 पैकी? राज्यात 35 च्या पुढे 40 पर्यंत भाजपला मिळतील. भाजप शिवसेना मिळून म्हणजे 35 ते 40 35 ते 40 च्या दरम्यान 100% मिळेल. आणि उर्वरित जागा काँग्रेस राष्ट्रवादी? उर्वरित कोण असतील ते? जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिवसेना भाजप युती जिंकणार. हातकणंगले जागेच्या बद्दल संभ्रम अवस्था जरी असली तरी सन्माननीय राजूजी शेट्टींच्या बाबतीत फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे लोकसभा मतदारसंघ होत नाही. तुम्ही मतदारसंघात विकास काम काय केलं, निधी किती आणला, तुमच्या मतदारसंघामध्ये लाईट्स, चॅनल्स, गटर्स, रस्ते, वीज ह्याचं काय नेमकं तुम्ही काय केलं? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तिने, मी नाही म्हणू शकत नाही किंवा महाराष्ट्रातला कोणताही नागरिक नाही म्हणू शकत नाही, पण नुसतं शेतकरी शेतकरी म्हणून तुम्ही जर लादत असाल
तर चुकीच्या पद्धतीने पावलं आहे. जर हातकणंगले तालुका मतदार हातकणंगले मतदारसंघ हा अतिशय सुजलाम सुफलाम व्हावा, विकसनशील जर व्हावा, तर 100% तिथल्या जनतेनं धैर्यशील मान्यांना निवडून देऊन किमान पुढील वर्षामध्ये त्यांच्या निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर 2000 कोटी निधी 100% ते आणतील आणि त्या भागाचा विकास करतील. ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक लगेच आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाआघाडी हे टिकतील का सगळे स्वतंत्र लढतील? शिवसेना बीजेपीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शिवसेना बीजेपी हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. त्यांनी एकमेकाशी युती करणंच योग्य आहे आणि ही युती अभेद्य राहील असं 100% मला खात्री आहे. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राहुल गांधी किंवा आणखी कोणी पंतप्रधान कोण होईल? नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होतील. आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात, लोकसभेच्या निवडणुकीबरोबर चर्चा केली. धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.